गोवा विमानतळ काही तासांसाठी वाहतुकीसाठी बंद करण्यात आलंय. विमानतळावर MiG-29K या लढाऊ विमानाचा ड्रॉप टँक कोसळल्याने ही आग लागली. या अपघाताच्या कारणास्तव विमानतळावरील वाहतूक बंद करण्यात आली असल्याची माहिती नौदलाच्या प्रवक्त्यांनी दिली. दाभोळी विमानतळाहून MiG-29K या लढाऊ विमानाने उड्डाण केल्यानंतर ड्रॉप टँक अर्थात विमानापासून वेगळी होणारी इंधन टाकी अचानक कोसळली. सुदैवाने या अपघातामध्ये MiG-29K आणि वैमानिक सुरक्षित असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. आगीवर नियंत्रण आणून लवकरात लवकर विमानतळ खुले करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही नौदल अधिकाऱ्यांनी सांगितलंय.